इकडे विदर्भात आजही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. महत्त्वाची बातमी, विदर्भवासियांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज आज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. अकोला अमरावतीमध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि विदर्भातल्या 7 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. मान्सून अलर्ट विदर्भवासियांसाठी. सध्या पूरस्थिती अनेक भागामध्ये आहे त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. मात्र विदर्भातल्या 7 जिल्ह्यांमध्ये सध्या पूरस्थिती आहे. अकोला आणि अमरावतीसाठी आता ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आणि मुसळधार पावसाचा अंदाज विदर्भामध्ये आज देण्यात आलाय. बातमी विदर्भातूनच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. वर्ध्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर चंद्रपूरमधल्या पूरग्रस्तांची ते भेट घेणार आहेत. अतिवृष्टीमुळे विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. उपमुख्यमंत्री राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. तर वर्ध्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. ते काल नागपूरमध्ये होते. वर्ध्याचा आणि संपूर्ण विदर्भातल्या काही भागाचा ते दौरा करणार आहेत. चंद्रपुरातल्या पूरग्रस्तांची फडणवीस भेट घेणार असल्याचं कळत आहे. महत्त्वाची बातमी येते. फडणवीसांकडून राज्यातल्या पूरस्थितीचा सुद्धा आढावा घेतला जाणार आहे. आणि इथं पावसासंदर्भातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया संक्षिप्त स्वरूपात. वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालाय आणि या पावसामुळे वणा नदी तसंच भाकरा नाल्याला पूर आला. 700 अधिक घरांमध्ये या पुराचं पाणी शिरलं त्यामुळे या भागात SDRFनं युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केलंय. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात शिरसगाव परिसरापासून कानवली कात्री या गावांचा रात्रीपासून संपर्क तुटलाय त्यामुळे प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. शिरसगाव नाल्यावरून पाणी वाहत आहे. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये जोरदार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. SDRF पथक सकाळपासून बचाव कार्य करत आहे आणि पुरात अडकलेले नागरिक आणि SDRF पथकाच्या जेवणाची व्यवस्था काही सामाजिक संघटनांनी केली. यवतमाळच्या बाभूळ गावात पुरामुळे 2 जण झाडावर अडकून पडले. बेमळा धरणाचे 20 दरवाजे उघडले आणि त्यामुळे पाण्याचा जोरदार प्रवाह लगतच्या शेतांमध्ये शिरला. पाणी वाढल्यानं हे दोघे झाडावर दुपारपासून अडकून पडले आणि त्यांच्या सुटकेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक बेमळा प्रकल्पावर पोहोचून त्यांची सुखरूप सुटका केली. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातल्या झाडगावाला चहूबाजूंनी पुरानं वेढा घातला. नंदिनी नदीवर वरुड या गावाजवळ लघु प्रकल्प आहे आणि पावसामुळे या प्रकल्पाची पाणी पातळी वाढली. ओव्हरफ्लो होऊन यामधलं पाणी झाडगाव या गावात शिरलं आणि 100 अधिक कुटुंबियांना त्यामुळे शाळेत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. अकोला जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातल्या एमरोल कॉलनीमध्ये पावसाचं पाणी शिरलं. एमरोल शाळेमध्ये आणि नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं. वाशिम जिल्ह्यातल्या 1 ते 12 सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे आणि तसे आदेश जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांनी काढले. अडाण पाणी प्रकल्प परिसरात जास्त पाऊस झाल्यानं प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले. भंडारा जिल्ह्यातल्या सर्व शाळा 20 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. सततची अतिवृष्टी तसंच हवामान विभागानं दिलेला येलो अलर्टचा इशारा, यामुळे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी हा निर्णय घेतला आहे. जळगावात हातनूर धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे हातनूर धरणाचे 41 पैकी 41 गेट पूर्ण उंचीनं उघडण्यात आलेत. तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत 52,000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला त्यामुळे तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. संभाजीनगरमधल्या जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. धरणाची पाणी पातळी सध्या 74% गेली आणि यामध्ये वरच्या धरणातून अजूनही पाण्याची आवक सुरू आहे आणि पावसामुळे नद्या नाले ओढ्यांच्या पाण्याची जायकवाडीमध्ये आवक होतीये त्यामुळे धरणातून विसर्ग केला जाऊ शकतो. परिसरातल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
साताऱ्याच्या पश्चिमेकडच्या कणहेर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय. धरणात 64.78% पाणी भरले आणि धरण पाणी पातळीमध्ये निर्धारित ठेवण्यासाठी धरणाच्या चारही वक्र दरवाज्यातून 2192 क्युसेक पाणी वेण्णा नदीपात्रात सोडण्यात येते. नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलाय. नाशिकमधल्या पहिले धबधब्यामध्ये तरुणांचा जोरदार राडा झाला. धबधब्यामध्येच तरुणांचे दोन गट आपसात भिडले. धबधब्यामध्ये मजा करण्यासाठी गेले असताना या तरुणांच्या दोन गटांमध्ये काही कारणावरून भांडणं झाली आणि त्यानंतर दोन्ही गट पाण्यामध्येच एकमेकांशी भिडले. एकमेकांना जोरदार यावेळी मारहाण केली. यवतमाळच्या नेर तालुक्यातल्या कापसी गावात अतिवृष्टी झाल्यानं संपूर्ण शेतशिवार पाण्यात बुडाले. पुराचं पाणी गावात शिरल्यानं गावाला पुराचा वेढा बसला. दमदार पावसामुळे नदी नाले बंधारे तसंच विहिरी तुडुंब भरल्यात. कापूस सोयाबीन तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पुण्याच्या भोर तालुक्यात अतिवृष्टीमुळे 8 ठिकाणी घरं आणि गोठ्यांची पडझड झाली. यामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. सुदैवानं यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाहीये. मात्र ऐन पावसाळ्यात घर कोसळल्यानं अनेकांना राहण्यासाठी दुसऱ्यांच्या घराचा आसरा घ्यावा लागला. पडझडीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिक करतात. पुण्यामधल्या भोर परिसरात एक व्हिडिओ व्हायरल होतो. यामध्ये भात लावणी करणाऱ्या शेतकरी महिला गोल रिंगण करून नाचतात. या महिला भलरीची ही गाणी गात विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाल्या. भात लावणी करणाऱ्या शेतकरी महिलांचा हा उत्साह सध्या नेटकऱ्यांना भलताच भावलाय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.